मागील व्हिडिओत पाहिले होते की जे निसर्गामध्ये विविध पदार्थ आढळतात त्या पदार्थापासून मानव प्रक्रिया करून मानव निर्मित पदार्थ तयार करतात. त्या मानव निर्मित पदार्थापैकीच एक पदार्थ म्हणजे प्लास्टिक हे होय. तर प्लास्टिक म्हणजे काय? तर जे प्लास्टिकचा अकार्यता हा गुणधर्म आहे आणि प्लास्टिक हे सेंद्रिय बहुवारिकापासून तयार केलेले असते. आता बहुवारिका म्हणजे काय? तर जे छोटे छोटे पदार्थ असतात अणू रेणूंपासून तयार झालेले त्या पदार्थापासून एक मोठा पदार्थ तयार केला जातो त्यालाच बहुवारक असे म्हणतात. उष्णतेच्या होणाऱ्या परिणामावरून आपण प्लास्टिकाचे दोन प्रकार सांगू शकतो. त्यातील पहिला प्रकार आहे थर्मोप्लास्टिक म्हणजेच उष्मामृदू. ज्या प्लास्टिकाला उष्णतेचा परिणाम देऊन कोणताही आकार देता येतो त्याला आपण थर्मोप्लास्टिक म्हणजेच उष्मामृदू असे म्हणूयात. जसे पॉलिथीन आणि PVC यापासून आपण विविध प्रकारच्या खेळणी, कंगवे, प्लास्टिकाचे द्रोण, ताटं अशा विविध वस्तू तयार करू शकतो. आणि प्लास्टिकाचा दुसरा प्रकार म्हणजेच थर्मोसेटिक म्हणजेच उष्मा दृढ असा हा प्लास्टिकाचा दुसरा प्रकार आहे. म्हणजेच ज्या प्लास्टिकाला आपण उष्णता देऊन एका विशिष्ट साच्यात टाकून एकदा त्याचा आकार तयार झाला की नंतर त्या प्लास्टिकाला आपण दुसरा कोणताही आकार देऊ शकत नाही अशा प्रकारच्या प्लास्टिकाला आपण उष्मा दृढ म्हणजेच थर्मोसेटिंग असे म्हणतो. याचे उदाहरण आहे विद्युत उपकरणे. जे घरी विद्युत उपकरणे असतात ते आणि ज्या बटन्स तयार केल्या जातात त्या किंवा कुकरच्या हँडलवरील आवरण. आता आपण बघूयात प्लास्टिकाचे गुणधर्म. प्लास्टिकाचा पहिला गुणधर्म आहे प्लास्टिक गंजत नाही. ते गंजत नाही त्यामुळे आपण ज्या विविध वस्तू तयार करतो त्या वस्तू नष्ट व्हायला खूप वेळ लागतो. प्लास्टिकाचा दुसरा गुणधर्म आहे प्लास्टिकाच्या ज्या वस्तू आहेत त्या कोणत्याही रंगामध्ये तयार करता येतात. तिसरा गुणधर्म आहे प्लास्टिकावर उष्णता, आर्द्रता, पाऊस, वारा याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे प्लास्टिकापासून तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या खूप दिवस टिकून राहतात. प्लास्टिकाचा चौथा गुणधर्म आहे प्लास्टिक वजनाने हलके असते त्यामुळे त्यापासून तयार केलेल्या ज्या वस्तू असतात त्या आपण सहजासहजी वाहून नेऊ शकतो, त्याला आपण कुठेही कॅरी करू शकतो. प्लास्टिकाचा पाचवा गुणधर्म आहे प्लास्टिक हे उष्णतेचे व विद्युताचे दुर्वाहक आहे. उष्णतेचा कोणताही दुष्परिणाम होत नाही हे प्लास्टिकाचे गुणधर्म आहे.